नमस्कार, मी वैद्या तेजश्री. आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. नो युअर स्पायसेस या आपल्या नवीन सिरीजच्या माध्यमातून आजच्या भागामध्ये आपण धणे या मसाल्याच्या पदार्थाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर आयुर्वेदानुसार धणे हे आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ या तीनही दोषांचं शमन करतं, त्यांची साम्यावस्था टिकवून ठेवतं. त्यामुळे अनेक आजारांवर आणि आजारी पडू नये म्हणूनही धण्यांचा वापर आपल्या आहारात जरूर करावा. हिरवे धणे किंवा कोथिंबीर जी आहे ती पित्त कमी करण्याचं, दाह शांत करण्याचं काम करत असते. त्यामुळे आपण उन्हात फिरून आल्यामुळे बऱ्याचदा आपलं डोकं दुखतं किंवा शरीराची आग होत असते, अशावेळी पोटातूनही कोथिंबीरीचा रस किंवा हिरव्या धण्यांचं पाणी जर आपण घेतलं तर हा दाह कमी होतो. तसंच आपलं जेव्हा उन्हामुळे, उष्णतेमुळे डोकं दुखत असतं, अशावेळी कोथिंबीरीचा रस किंवा हिरव्या धण्याचं पाणी हे चोळून जर आपण डोक्यावर लावलं, त्याचा लेप केला, तर त्यामुळे त्वरित हे शिरशूल जे आहे, हे डोकंदुखी जे आहे, ते कमी होण्यासाठी मदत होते. तसंच बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये घुळणा फुटणं जे म्हणतात, म्हणजे नाकामधनं रक्तस्त्राव होतो, अशावेळी नाकामध्ये देखील या हिरव्या धण्यांचा काढा किंवा कोथिंबीरीचे रस हे दोन दोन ते तीन तीन थेंब जर आपण टाकले तर हे जे नाकातनं रक्त येण्याची प्रक्रिया आहे ती थांबण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे बऱ्याचदा तोंड येण्याची तक्रार अनेकदा असते की शरीरामध्ये खूप उष्णता असेल, आपलं पचन व्यवस्थित होत नसेल, तर बऱ्याचदा वारंवार तोंड येत असतं, अशावेळी या धण्यांचा काढा जो आहे तो करून घ्यावा आणि त्याच्या गुळण्या दिवसातनं दोन वेळा जरूर कराव्या. त्यामुळे देखील हे वारंवार तोंड येणं कमी होतं आणि तिथली आग असते तीही कमी होण्यासाठी मदत होते. जेव्हा डोळे येतात अशावेळी आपल्या डोळ्यामधनं पू वाहत असतो, डोळ्याला ठणका लागत असतो, डोळ्यांवर सूज आलेली असते, डोळ्यांवर लालिमा असतो आणि डोळ्यांची आग होत असते, या सगळ्या तक्रारींमध्ये धण्यांचा वापर खूप चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे हिरवे धणे घ्यावेत, ते पाण्यामध्ये भिजत घालावेत आणि हे पाणी जे आहे हे वस्त्रगाळ करून घ्यावं आणि या पाण्याचे दोन दोन थेंब जर आपण अशावेळी डोळ्यांमध्ये घातले, तसंच या पाण्यामध्ये भिजवून कापसाच्या घड्या जर डोळ्यांवर आपण ठेवल्या तर त्यामुळे ह्या सगळ्या तक्रारींवर आराम मिळतो. पोटातूनही धण्यांचा वापर अनेक आजारांमध्ये करता येतो. तर जेव्हा ताप आलेला असतो आणि तापामध्ये वारंवार तहान लागते, घसा कोरडा पडतो अशी जेव्हा तक्रार असते, तर हे धणे जे आहेत ते भिजत घालावे पाण्यामध्ये आणि हे पाणी खडीसाखर टाकून दिवसभर वारंवार पिण्याकरता वापरावं. त्यामुळे ताप कमी होण्यासाठी देखील मदत होते आणि ही जी वारंवार तहान लागणं आहे तेही कमी होतं. तसंच बऱ्याचदा उन्हाळी लागण्याची जी तक्रार असते, म्हणजे लघवी व्यवस्थित सुटत नाही, थेंब थेंब होते, लघवीला आग होते, अशी जेव्हा तक्रार असते अशावेळी धण्यात जिऱ्याचा फांट, म्हणजे धणे आणि जिरे हे समान मात्रेमध्ये घ्यावे. अर्धा अर्धा चमचा धणे जिरे घेऊन ते थोडेसे कुटावेत आणि पाण्यामध्ये भिजत घालावेत आणि हे पाणी जे आहे हे गाळून किंवा तसंच घेतलं तरी चालेल, खडीसाखर टाकून दिवसभर पिण्याकरता वापरावं. त्यामुळे वारंवार लघवीच्या ज्या तक्रारी असतात त्या कमी होण्यासाठी मदत होते. लहान मुलांमध्ये बऱ्याचदा जंत होण्याची तक्रार असते, तर त्यावेळी धण्याचं चूर्ण मधामध्ये मिक्स करून जर लहान मुलांना ताटवलं किंवा धण्याचं पाणी पिण्यासाठी जर वरचेवर बाळांना दिलं तर वारंवार जंत होण्याची जी तक्रार असते ती कमी होते. धणे जे आहेत ते आपल्या तोंडाची चव वाढवतात, तसंच पोटाची पचनशक्ती वाढवतात. पोटामध्ये गॅसेस धरणं, घशाशी जळजळ होणं, ऍसिडिटी होणं किंवा भूक मंदावणं, पोटामध्ये तडस लागणं, अशा सगळ्या तक्रारींवर धणे हे लाभदायक असतात. त्यामुळे पोटाच्या जर या तक्रारी असतील, आपलं पचन व्यवस्थित होत नसेल, तर धण्याचं पाणी किंवा धण्याचा काढा खडीसाखर किंवा मध घालून जर आपण घेतला तर या पोटाच्या सगळ्या तक्रारींवर आराम मिळतो. प्रमाणे जेव्हा आव पडत असते, पोटात मुरडा पडून थोडीच संडासला होते पण पोटात कळ येत असते वारंवार, तसंच जुलाब होत असतात, अशा जेव्हा तक्रारी असतात त्यावर देखील धण्याचा काढा हा अतिशय लाभदायक ठरतो. त्यामुळे दिवसभर पिण्यासाठी या आजारांमध्ये धण्याचं पाणी वापरावं. अनेकदा आपल्या व्हिडिओजमधून आपण बघितलंय की प्रमेहाचे, म्हणजे मधुमेहाचे, डायबिटीसचे 20 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्यापैकी पित्तच प्रमेह जे आहेत, म्हणजे पित्तामुळे जे डायबिटीस किंवा प्रमेह शरीरामध्ये होत असतो, अशा रुग्णांसाठी देखील धणे अतिशय लाभदायक ठरतात. त्यामुळे या रुग्णांनी देखील आपल्या वैद्यांकडून आपला प्रमेह नक्की कुठल्या टाईपचा आहे हे जाणून घ्यावं आणि जर तसा तुमचा पित्तच प्रमेह असेल तर दिवसभर पिण्यासाठी जर तुम्ही धण्याचं पाणी वापरलं तर पित्तच प्रमेहाच्या अनेक तक्रारी, अनेक लक्षणं कमी होताना दिसतात. बऱ्याचदा आपल्याला अशी तक्रार दिसते की घाबरल्यासारखं वाटतं, बेचैन होतं, हृदयाची धडधड वाढते, शरीराला घाम फुटतो किंवा घसा कोरडा पडतो आणि मानसिक अस्वास्थ्य येतं, अशांत वाटतं, अशावेळी देखील धण्याचं चूर्ण किंवा धण्याचं पाणी हे मध किंवा खडीसाखर टाकून जर आपण घेतलं तर त्यामुळे मानसिक शांती, मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी मदत होते. ही जी धडधड आहे, घबराहट आहे, ती कमी होण्यासाठी आणि शरीर शांत होण्यासाठी मदत होते.
म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्ण प्रदेशांमध्ये किंवा तुम्हाला जर काही उष्णतेच्या तक्रारी असतील, पोटाच्या तक्रारी असतील, तर तुमच्या आहारामध्ये धणे हे अवश्य असावेत. तसंच धण्याचं पाणी किंवा धण्याचा काढा दिवसभर पिण्यासाठी जरूर वापरावा, जेणेकरून तुम्हाला पुढे होणारे अनेक आजार तुम्ही टाळू शकाल. अशाच प्रकारे अजून कुठल्या मसाल्यांच्या पदार्थांची माहिती तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून करून घ्यायला आवडेल हेही आम्हाला जरूर कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.